शासकीय रुग्णालयाच्या प्रशासनाने जिवंत युवकाला त्याचाच मृत्यू झाला असल्याचा फोन करण्याचा प्रताप केला आहे. पाहूया बातमी सविस्तर. सातारा जिल्ह्यातील फलटण येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोरोनावर उपचार घेऊन पूर्णपणे बरे झालेल्या युवकाला त्याचा कोरोनाने मृत्यू झाल्याचा फोन प्रशासनाकडून आल्याने संबंधित युवकाचे कुटुंबीय हवालदिल झाले आहेत. एखाद्या हिंदी चित्रपटाच्या कथनाला साजेशी ही सत्य घटना फलटण शहरातील मंगळवार पेठेत घडली आहे. सिद्धांत मिलिंद भोसले वय 20 असे या युवकाचे नाव आहे. मागील मे महिन्यात या युवकाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. यानंतर युवकाने खासगी रुग्णालयात उपचारही घेतले होते. गेल्या महिन्याभरापासून तो ठणठणीत बरा झाला असता 2 दिवसापूर्वी 7 जूनला कोरोनाने मृत्यू झाल्याच्या यादीत संबंधित युवकाचे नाव आल्यामुळे आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे सिद्धांत भोसले या युवकाच्या आईला तुमचा मुलगा मयत झाला असल्याचा फोन प्रशासनाकडून आल्यामुळे फलटण येथील आरोग्य यंत्रणेबाबत संताप व्यक्त होत आहे. याबाबत संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणी जनसामान्यांकडून केली जात आहे. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक सुभाष चव्हाण यांना विचारणा केली असता याबाबतची संपूर्ण माहिती घेऊन यातील दोषींवर कारवाई करू, कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही असे त्यांनी सांगितले आहे. सिद्धांत मिलिंद भोसले वय 20 राहणार मंगळवार पेठ फलटण दिनांक 6/5/2021 रोजी डॉक्टर भोकरे हॉस्पिटल यांच्याकडे आजारी असल्यामुळे तपासणीसाठी गेले. त्या दिवशी कोरोनाची टेस्ट करण्यास सांगितले म्हणून टेस्ट केली. सरकारी दवाखाना 8 नंबर 6 7/5/2021 या दिवशी रिपोर्ट पॉझिटिव्ह म्हणून मिळाला. पुढे 4 दिवस 11/5/2021 तारखेपर्यंत मी बरा झालो. फोन आला, डेंगरे सिस्टर यांचा फोन आला व मी मयत असल्याचे मला सांगितले आणि माझ्याच फोनवर मला मयत असलेल्या व्यक्तीची यादी पाठवली. त्यापुढे 46 नंबरला माझे नाव होते. मला मयत डिक्लेअर करून शासनाने माझ्यावर अन्याय केला आहे अशी कशी यादी जाहीर करून सांगतात शकतात? या पाठीमागे काय काय आहे याची चौकशी होईल. सिस्टरांना मी बोलले तुम्ही कुठून बोलताय आणि तुमचं नाव काय? तशा बोलले मी उपजिल्हा रुग्णालयातून बोलते. मी बोलले 5 मिनिटं थांबा मी तिथे येते. तिथं आम्ही गेलो, माने मॅडमला भेटलो. माने मॅडम आम्हाला धवन सरांकडे घेऊन गेल्या. धवन सर बोलले की आमच्या ह्याच्यामध्ये काही चुकी नाही आहे, आमच्याकडून ही लिस्ट गेलीच नाही आहे, तुम्ही 7 नंबर शाळेमध्ये विचारा. 7 नंबर शाळेमध्ये आम्ही गेलो, तिथं पण मॅडमला विचारलं पण एकही म्हणजे लक्ष देत नाही ह्या कारणाकडे की काय चुकी झाली, कुणाकडून लिस्ट गेली आहे कोणी सांगत नाही. जो प्रकार घडलेला आहे, जो कोरोनाबाधित रुग्ण आहे तो बरा होऊन सुद्धा 1 महिन्यानंतर त्याला मृत्यू झाला आहे अशी त्याच्या घरी फोन गेला प्रशासनाकडून, तर याबद्दल आपलं काय? हां, फलटण तालुक्यातील एका युवकाचा कोरोना बरा झाल्यानंतर त्याच्या घरी आईला त्याच्या आरोग्य यंत्रणेकडून फोन गेला की तो त्यांचा मुलगा मृत घोषित केला आहे म्हणून. खरं पाहायला गेलं तर ही धक्कादायक बाब आहे आणि हे कोणते नक्की आरोग्य यंत्रणेच्या कुठल्या माध्यमातून तो फोन गेला तर याची चौकशी मी करतो. त्यासंबंधी जे आमचे वैद्यकीय अधीक्षक आहेत त्यांनाही याविषयी विचारणा करतो आणि नक्की प्रकार काय घडला याचा अगोदर शोध घेतो आणि शोध घेऊन जर का ते चुकीचं काही झालं असेल तर आम्ही त्याला निश्चितच नियमाप्रमाणे कार्यवाही करू. आम्ही कोणालाही पाठीशी घालणार नाही आणि जे योग्य आहे या प्रकरणामध्ये ते प्रशासनाला जे योग्य वाटतं तो निर्णय घेऊन आम्ही कार्यवाही करू.